नमस्कार, मैं निषाद लंगर आकाश न्यूज में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। गोंदिया जिला परिषद स्वास्थ्य विभाग में कार्यरत कंत्राटी वाहन चालकों ने दोबारा शुरू किया आमरण अनशन। विगत 4 महीने पहले किए गए आमरण अनशन में मांगों की पूर्तता करने का आश्वासन देने के बाद भी मुकर जाने से पुनः गोंदिया जिला परिषद स्वास्थ्य विभाग के कार्यरत कंत्राटी वाहन चालकों ने दोबारा जिला परिषद गोंदिया के सामने आमरण अनशन शुरू किया है। गोंदिया जिला परिषद स्वास्थ्य विभाग में ओस्कम प्राइवेट लिमिटेड कंपनी के माध्यम से कंत्राटी वाहन चालकों की नियुक्ति की गई है। ओस्कम प्राइवेट लिमिटेड कंपनी ने वाहन चालकों का मानदान नहीं देने से विगत 4 महीने पहले वाहन चालकों ने अनशन किया था। इसमें एक वाहन चालक के हार्ट अटैक से मृत्यु भी हुई थी। उस समय जिला परिषद गोंदिया के CEO, जिला स्वास्थ्य अधिकारी तथा कंपनी के प्रोजेक्ट डायरेक्टर के साथ बैठक होकर अनशनकर्ताओं को सारी मांगे पूरी करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक आश्वासन की पूर्तता नहीं होने की वजह से दोबारा आमरण अनशन शुरू किया गया है। देखिए आकाश न्यूज के लिए देवेंद्र दवाई की खबर। मी कंत्राटी वाहन चालक संघटना अध्यक्ष शेखर चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा। मागील 24 नोव्हेंबर 2019 आजकॉम कंपनीच्या चेअरमॅननी जे आम्हाला आश्वासन दिलं आणि लेखी पत्रानुसार CEO साहेबाच्या समक्ष कॅबिनमध्ये आणि DHO सरांच्या कॅबिनमध्ये पत्र लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला त्यांना लेखित स्वरूपात देऊन एकही मागण्या पूर्ण केल्या नाही। 4 महिने लोटून आणि आता 2 ते 2.5 महिने झाले, पगारसुद्धा दिलेला नाही आहे। म्हणून आमच्या हा उपोषणाला पुन्हा आम्ही सुरुवात करीत आहोत आणि ह्या उपोषणामध्ये आमच्या ज्याही काही रुग्णांना अडचणी आल्या किंवा कोणी दगावले तर त्याचे जिम्मेदार हे शासन व प्रशासन राहील आणि ते आजकॉम कंपनी राहील। मी भूषण भाऊराव उईके, हुबळी BSC कंत्राटी वाहन चालक। आमचा हा जो उपोषण आहे, गेल्या 11 महिन्यामध्ये 24/11 आम्ही उपोषणाला बसलो होतो, त्यामध्ये ॲस्कॉम कंपनीला जो ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांनी येऊन आम्हाला इथे लेखी स्वरूपात दिलं होतं की बा तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे। पण आज 24 फेब्रुवारी 2020 पूर्ण 4 महिने लोटूनही आमच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही आहे। जे लेखी स्वरूपात दिलं होतं त्यांनी काहीही अंमलबजावणी केलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही आजपासून उपोषणावर बसलेलो आहोत। तिडके ग्रामीण रुग्णालयासमोर आम्ही मागे आंदोलनाला बसूनच होतो, तेव्हा आमच्या समक्ष आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक, माननीय आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी यांच्या समक्ष आम्हाला लेखी स्वरूपात दिलेले होते त्यांनी। पर त्यावेळेस त्या काळामध्ये आमचा एक वाहन चालक सुद्धा दगावलेला आहे आणि त्यांना आज पावतो जे त्यांनी सांगितलं होतं की कंपनीनं आम्ही त्यांना पेन्शन देऊ आणि त्यांच्या मोबदला देऊ, त्यांना हे सगळं देऊ, पण ते काही दिलेलं नाही।